नमस्कार, मैं हूं सोनिका और आप देख रहे हो तत्काल न्यूज लाइव। आज 1 दिसंबर 2020 नागपुर में स्नातक मतदाता संघ के चुनाव के लिए मतदान शुरू हो गए हैं। विधान परिषद की 2 सीटों के लिए विदर्भ में मतदान आज होने वाले हैं। नागपुर विभाग में 2,06,454 मतदाता है। उसी के साथ अमरावती में शिक्षक मतदाता संघ सीटों के लिए भी आज मतदान होने वाले हैं। पूर्व विदर्भ के 6 जिलों में 322 मतदान केंद्रों पर आज मतदान होगा। मतदान केंद्रों पर कोरोना के नियमों का पालन करना अनिवार्य और पूरी तरह से उनके एहतियात बरते जाएंगे। ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूएंसी के चुनाव के लिए 19 उम्मीदवार चुनाव मैदान में उतरे हैं। दूसरी तरफ अमरावती विभाग शिक्षक मतदाता संघ चुनाव में 26 उम्मीदवार चुनावी मैदान में है। शिक्षक मतदाता संघ चुनाव में 35,622 मतदाता करेंगे मतदान। विदर्भ के सभी जिलों में विधान परिषद चुनाव के लिए मतदान शुरू हो गए हैं। सुबह 8 बजे से मतदान प्रक्रिया शुरू हो गई और शाम 5 बजे तक मतदान कर सकते हैं। स्नातक मतदान संघ चुनाव के कांग्रेस के प्रत्याशी अभिजीत वंजारी ने अपना मतदान किया। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भी किया मताधिकार का प्रयोग। गेल्या म्हणजे वर्षभरापासून ज्या निवडणुकीची प्रतीक्षा तुम्ही आम्ही सगळे करत होतो, 1 ऑक्टोबर 2019 पासून या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि आज मतदान आहे। अत्यंत चांगला प्रतिसाद या संपूर्ण दिवसांमध्ये वर्षभरामध्ये मला मिळाला आणि एक वेगळं चित्र या निमित्ताने या निवडणुकीमध्ये सगळ्यांना बघायला मिळणार आहे। प्रचारामध्ये सुद्धा, नोंदणीमध्ये सुद्धा आणि निकालामध्ये सुद्धा 100% विजय माझा आहे याचा कुठली शंका नाही। जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल आणि लोकांनी संपूर्ण विश्वास माझ्यावर टाकला। अनेक शिक्षक प्राध्यापक संघटना, प्राध्यापक संघटना, संचालक संघटना आणि सगळ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पिरिपा आघाडी, गवई गट या सर्व आमचे जे घटक पक्ष आहे त्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे। त्याच्यामुळे आज वेगळं चित्र पाहायला मिळेल। याच्यापूर्वी पदवीधर मतदारसंघामध्ये जो उत्साह आपल्याला बघायला मिळाला नाही तो या निमित्ताने या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल आणि 5 वाजेपर्यंत चांगलं मतदान होईल। रेशिओ जो दरवेळेस तो 36% 37% असतो तो यावेळेस वाढेल आणि विजय माझा निश्चित आहे, काही शंका नाही। जवळपास 9% मतदान हे एका तासात झालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नागरिक निघतात आहे, नागपूरची मतदार मोठ्या संख्येने निघतात आहे। मागील 22 वर्षापासून या शहरांनी मला बघितलेलं आहे, परखलेलं आहे। या शहराचा मी सुपुत्र आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 100% मतदान हे माझ्या बाजूनी येणार आणि 100% मी विजयी होणार याची मला खात्री आहे। मतदारांना काय आव्हान, कारण या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का फार कमी असतो, म्हणजे ग्रामीण झाला पण बाकी जिल्हे जर विचार केले तर मला वाटत नाही की यावेळेला टक्का कमी होईल। यावेळेला 60% वरती मतदान नागपूर शहरात 100%। काय चित्र दिसत आहे मतदान केंद्रांवर? सध्या गर्दी आहे, मतदार येत आहे, मतदार येतात आहे। मी सांगितलं की 1 तासात 9% मतदान चांगला स्कोअर आहे, हे वाढेल आता हळूहळू। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचा मतदार आहे आणि मी इथे नागपूरमध्ये मतदान केलं आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या ज्या निवडणुका चाललेल्या आहेत मला विश्वास आहे की आम्हाला अतिशय चांगलं समर्थन या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे आणि निवडणुकांचा निकाल आल्यानंतर एक चांगलं यश ते आम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल हा मला विश्वास आहे। प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते, ही निवडणूक असेल की पुढची असेल, प्रत्येक निवडणुकीत परीक्षा असते। पण मला विश्वास आहे की या परीक्षेत आम्ही निश्चित चांगल्या प्रकारे पास होऊ। विधान परिषदेच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं पण त्याच्यावर नक्कीच काही ना काही परिणाम होत असतो, त्यामुळे तो परिणाम आपल्याला पाहायला मिळेल। ते माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपल्याला घटनेने मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि विशेषतः पदवीधर मतदारसंघामध्ये तर आपण नोंदणी केली आहे, म्हणजे प्रत्येक मतदाराची गेल्या 6 महिन्यात ते 1 वर्षात नोंदणी झालेली आहे। त्यामुळे अशा नोंदणीकृत मतदारांनी किंवा शिक्षक मतदारसंघातल्या शिक्षकांनी जास्तीत जास्त मतदान करावं, कारण आपली अपेक्षा हीच आहे की जे सुशिक्षित आहेत, जे सुजाण आहेत,
यांनी लोकशाही अधिक मजबूत केली पाहिजे आणि म्हणून लोकशाही मजबूत करण्याकरता मतदान एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि म्हणून सर्वांनी मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन करतो. की अचानक निवडणूक घोषित झाली आणि त्यामुळे याद्यांमध्ये बराच घोळ दिसतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात नावं नाही आहे. म्हणजे जवळजवळ अनेक घरं अशी आहे की घरच्या दोन लोकांचं आलं आणि दोन लोकांचं आलेलं नाही, फॉर्म चारही लोकांची भरले आहेत. त्यामुळे आता याच्यावर फार काही बोलण्यात अर्थ नाही. आता तर निवडणूक झाली आहे पण कुठेतरी ही सिस्टीम निवडणूक आयोगाला सुधारावी लागेल. आणि फॉर्म भरला गेला आहे आणि आम्ही फॉर्म भरताना परिपूर्णच फॉर्म भरतो, त्यामुळे तो आलाच पाहिजे. जसं फॉर्म भरणं आमची जबाबदारी आहे तसं तो आलाच पाहिजे. ही जबाबदारी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असं मला वाटतं.